श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। श्रोते हो, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपल्या सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा। श्रोते हो, भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्याला घडवणारे शिक्षक हे आपल्या प्रत्येकाच्याच मनातला एक हळवा कोपरा असतो, म्हणूनच आजही शिक्षकांविषयी समाजामध्ये आदराचं आणि मानाचं स्थान कायम आहे। आजच्या बदलत्या काळात आदर्श समाज निर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेणार आहोत। श्रोते हो, जीवनात गुरुचं स्थान खूप मोठं आहे, कारण आपल्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो। म्हणूनच योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक मिळणंही तितकंच गरजेचं आहे। संत तुकारामही म्हणतात, गुरु म्हणजे आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। श्रोते हो, काळ बदलत चाललाय, तसतशी शिक्षण व्यवस्थाही अत्याधुनिक होत चालली। तंत्रज्ञानाची कास धरत आपण सगळे आधुनिकतेच्या मार्गावर निघालो आहोत, मात्र या सर्वांमध्ये बदलली नाही ती म्हणजे शिक्षकाची भूमिका, कारण ते समाज घडवत असतात। शिक्षक दिनानिमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या देशभरातल्या निवडक शिक्षकांना दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं। यंदा देशभरातल्या 50 शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे। यामध्ये महाराष्ट्रातल्या मृणाल गांजाळे यांना देखील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय। मृणाल गांजाळे यांनी आदर्श शिक्षक कसा असावा याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं। आदर्श समाज निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका ही खूप महत्वाची आहे आणि ती पहिल्यापासूनच म्हणजे पूर्वीपासूनच महत्वाची होती। तर मला हे सांगायला आवडेल की शिक्षक हा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतो आणि शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे भरपूर वेगळं आहे असं मी म्हणेल। लहानपणापासूनच विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचे आई वडील, काका काकी, आजी आजोबा हे गुरुच्या रूपाने येतात आणि साधारण 3 ते 4 वर्षांनंतर तो शाळेत प्रवेश घेतो। तर एका आदर्श समाज निर्मितीसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समता आणि समानता यामध्ये समतोल राखून शिक्षण दिलं पाहिजे, म्हणजेच इक्विटी अँड इक्वॅलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट। सुसंस्कृत प्रकारचं शिक्षण हे शाळेमध्ये दिलं जातं आणि तो विद्यार्थी घडत जातो, त्या पद्धतीने विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र असे बदल होतात। शिक्षक हा पिढ्यान पिढ्या घडवतो आणि हे घडवण्याचं कार्य शिक्षकांच्या हातामध्ये असतं। तर शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याच्या जीवनाला पूर्णपणे कलाटणी देतात आणि त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सर्वगुण संपन्न बनवण्याचं महान कार्य करतात। तर मला, मी एक शिक्षक असल्याचा खूप अभिमान आहे आणि माझे सर्व विद्यार्थी म्हणजे हा जो पुरस्कार मला मिळालाय त्याचे सर्व श्रेय माझ्या ह्या विद्यार्थ्यांना जातं। विद्यार्थी सुद्धा शिक्षकाला खूप घडवत असतो असं मी म्हणेल। माझी एकूण सेवा 14 वर्ष आहे आजतागायत, पण आजही मी माझ्या विद्यार्थ्यांकडनं रोज काही नवीन शिकत असते। म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही एक तर्फी न होता ती 2 पद्धतीने म्हणजे 2 मार्गाने पूर्ण होत असते आणि या शिक्षण प्रक्रियेमध्ये पालक, समाज हा सुद्धा घटक तितकाच महत्वाचा आणि कारणीभूत ठरतो। तर आदर्श शिक्षक कोणाला म्हणायचं? सर्वच शिक्षक हे आदर्शवत काम करत असतात। मी गॅरंटी देऊन सांगेल की नक्कीच प्रत्येक शिक्षक हा त्याच्या शाळेतील विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे तो वागवत असतो आणि त्याप्रमाणे त्याची काळजी घेत असतो। विद्यार्थी हे सर्वस्व मानून आपण जेव्हा काम करतो आणि त्या विद्यार्थ्याला जेव्हा जीवनाभिमुख पद्धतीने शिक्षण देण्याचं आपण काम करतो तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या ते गळी उतरवताना भरपूर प्रकारचे अध्ययन अध्यापन अनुभव आपल्याला विद्यार्थ्यांना द्यावे लागतात आणि तेच करण्याचं काम एक शिक्षक करत असतो। सध्याच्या समाजामध्ये म्हणजे आपण जर 21व्या शतकात वावरत आहोत तर विद्यार्थ्यांना आपल्याला तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे त्यांच्या शिक्षणाला। शिक्षण हे जीवनाभिमुख झालं पाहिजे, आपण काय शिकतोय हे विद्यार्थ्याला समजलं पाहिजे आणि शिक्षकाने एका सुलभकाची भूमिका निभावली पाहिजे। तर आदर्श समाजासाठी खरोखर शिक्षक हा खूप महत्वाचा आणि मूलभूत घटक आहे।
आपणही आपल्या शिक्षकांना या शिक्षक दिनी आठवावे आणि त्यांनी आपल्या जीवनात आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारे मदत केली आहे किंवा काय काय शिकवले आहे हे नक्कीच आपल्याला आठवत असेल. श्रोते हो, करोना काळात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण घेणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीत कोरोनानंतरच्या जगात शिक्षण क्षेत्रासमोर आणि शिक्षकांसमोर बरीच आव्हानं निर्माण झाली. आज समाज माध्यमांचा प्रभाव समाजातल्या प्रत्येक घटकावर मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय. या समाज माध्यमांच्या प्रभावामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या धोरणांमध्ये आणि वर्तनातही बदल होताना दिसतोय. अशा परिस्थितीत शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी आपापसात कसा समतोल साधावा याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांचे विचार जाणून घेणं महत्वाचं ठरतं. तरुण पिढीचं मन घडवणं ही शिक्षकाची महत्वाची भूमिका असते. त्याला आकार देणं सकारात्मक धर्तीवर असायला लागतं. वैज्ञानिक आणि मानवतावादी वृत्ती, स्वभाव, स्वयंशिस्त विकसित होईल या भूमिकेतनं शिक्षकांनी पाहायला हवं. आज आधुनिक समाजात शाळांच्या अशा प्रयोगशाळा विकसित करण्यात शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची आहे. शिक्षकाने स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करायला हवी आणि ती ऊर्जा त्यांच्याकडे येणाऱ्या मुला मुलींना शिक्षण देण्याच्या कामात दिली पाहिजे. शिक्षकांना केवळ शिकवायचं नसतं तर विद्यार्थ्यांना प्रेरणा ही द्यायला लागते. त्यांना विद्यार्थ्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या चरित्रावर प्रभाव टाकता येईल अशा पद्धतीने शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना स्वप्न दिली पाहिजेत, त्यांना महत्वाकांक्षा दिल्या पाहिजेत, त्यांना कल्पना शिकवल्या पाहिजेत, त्यांना जीवनाची मूल्य दिली पाहिजेत जी पहिल्यांदा सामाजिक पातळीवर आणि नंतर राष्ट्रीय जीवनाच्या पातळीवरती प्रवेश करण्यासाठी त्यांना उपयोगी पडेल. योग्य नागरिक म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या तर त्याचा उपयोग होईल. शाळेत शिक्षकाच्या प्रभावाखाली आपल्याला एक छान व्यक्ती घडवायची असते. पण आज केवळ तांत्रिक शिक्षण देऊन किंवा पुस्तकातले धडे शिकून त्यांचा विकास होणार नाहीये. आज आपण मानसिक आरोग्याच्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये पाहतो. त्यांना डिप्रेशन सारखे आजार असतात. स्वतःला हानी पोहोचवण्याचा गंभीर प्रयत्न ते करतात. तसे करण्याचा योजना ते करतात. विनाकारण अचानक जबरदस्ती भीती त्यांना वाटते. कधी त्यांचं हृदय धडधडत असतं, कधी त्यांचा श्वास वेगाने चालत असतो. अशा चिंतेच्या आजार त्यांना आपल्याला दिसून येतात. अनेक मारामारीत सहभागी होणं किंवा इतरांना वाईट पद्धतीने इजा करणं याही गोष्टी आपण मुलांमध्ये पाहतो. स्वतःला किंवा इतरांना दुखवणारं गंभीर नियंत्रणाबाहेरचं वर्तन मुलांमध्ये आजकाल दिसून येतं. आजकाल त्यांच्यामध्ये स्वतःचं वजन कमी करण्यासाठी एक विकृत सवयी दिसून येतात. ते कधी जेवत नाहीत, कधी खूप जेवतात, त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं. दैनंदिन क्रियाकलापाच्या मार्गात त्यांना तीव्र चिंता वाटते, भीती वाटते. अभ्यासात त्यांचं लक्ष नसतं, त्यांचं कधी लक्ष केंद्रित होत नाही किंवा स्थिर राहत नाही. अटेन्शन डेफिसिट सारख्या समस्या त्यांना असतात. ड्रग्स किंवा अल्कोहोलची व्यसनं त्यांना आज लागलेले दिसून येतात. आपण शहरामध्ये ही व्यसनं पाहतो. बरेच मूड स्विंग असतात ज्यामुळे त्यांच्या नातेसंबंधात समस्या निर्माण होतात. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात किंवा वर्तनात आपण अनेक बदल पाहतो. जे बदल विधायक नसतात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाला असे बदल घातक असू शकतात. तर यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करायला लागतात मुलांसाठी. आणि ते खूप महत्वाचं आहे की शिक्षकांनी आज मुलांना सल्ला देणं आवश्यक आहे ज्याच्यामुळे प्रौढ होताना किंवा पौगंड अवस्थेतून जाताना त्यांना मदत होईल, त्यांना स्थैर्य लाभेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांना त्यांच्या सामाजिक, भावनिक आणि बौद्धिक वाढीस मदत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवे. वर्गात शिक्षकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्या आव्हानांमध्ये आपल्याला जेव्हा मुलं अभ्यास करण्यास तयार नसतात किंवा विद्यार्थी खोडकर प्राणी बनतात तेव्हा विद्यार्थ्यांना काही विद्वासीनतेच्या किंवा अभ्यासात त्यांच्या सहभागाचा अभाव, उशिरा गृहपाठ करणं, गैरवर्तन, अनावश्यक सेलफोनचा वापर, स्क्रीन टाइमचा अनायोग्य वापर, व्यसन या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आज शिक्षकांना असायला लागतं. तुम्ही तुमच्या वर्गातील आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचं समर्थन करू शकता.
केवळ वैयक्तिक विद्यार्थ्यांचं नाही तर विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही वर्तणुकीशी संबंधित समस्या आहेत त्यासाठी शिक्षकांना आज खूप काम करणं, खूप जागृत होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी शिक्षकांनी मानसिक आरोग्य जागरूकता प्रशिक्षण घ्यायला हवं, मानसिक आरोग्याबद्दल अधिक जाणून घ्यायला हवं, सामाजिक आणि भावनिक सक्षमतेला प्रोत्साहन द्यायला हवं, मुलांच्या त्यांच्यामध्ये रेझिलियन्स किंवा लवचिकता निर्माण करायला हवी, त्यांचा सकारात्मक सुरक्षित शाळेचे वातावरण सुनिश्चित योजना करण्यासाठी त्यांना मदत करायला हवी. आपल्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी सकारात्मक वर्तन कसं निर्माण करावं आणि योग्य निर्णय कसे घ्यावे आणि काही गोष्टींमध्ये आपण समाजासाठी किंवा आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणासाठी काय करायला हवं, आपली जबाबदारी कशी असावी, काय असावी याबद्दल विद्यार्थ्यांना शिकवायला हवं. त्यासाठी त्यांची मानसिकता मजबूत करायला हवी, त्यांना आपल्या शेजारी पाजाऱ्यांना किंवा इतरांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवं. याशिवाय खूप महत्वाचं आज म्हणजे आपण फास्ट फूड पाहतो, आपण कोल्ड ड्रिंक्स पाहतो, या सगळ्या सवयी मुलांसाठी घातक आहेत. तर या बारीक सारीक गोष्टींकडे शिक्षकांनी लक्ष देऊन चांगलं शारीरिक आरोग्य कसं बनवावं यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायला हवं. शाळेत मानसिक आरोग्य समर्थनांमध्ये शिक्षकांनी खूप भाग घ्यायला हवा. मुलांच्या आणि तरुणांच्या भावनिक आरोग्याची काळजी घेण्याचे प्रयत्न शिक्षकांना वर्गाच्या पलीकडे जाऊन करायला हवे. संपूर्ण शाळेमध्ये त्या पद्धतीने वातावरण निर्माण होईल का हे पाहायला हवं. शाळेमध्ये मानसिक आरोग्य कसं घडवावं यासंबंधीचे कार्यक्रम शिक्षकांनी आयोजित करायला हवे. श्रोते हो, शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्कारांचं विद्यापीठच आहे. विद्यार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडवणं आणि अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्र निर्मितीचं कार्य करून शिक्षक हा खऱ्या अर्थानं सृजनाचा साधक होऊ शकतो. स्वतःच्या आयुष्यात नैतिक मूल्यांचं आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थानं समाज घडवणारे शिल्पकारच आहेत. याचं भान सतत तेवत ठेवणारा आजचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. म्हणूनच आज आपण गुरवे नमः असं म्हणूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती राजेश शेजवळे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी, निवेदन राजश्री आगाशे.